खूप वर्षाच्यांनी प्रवादींच्यानी पवित्र पुस्तकात लिहिलं होतं, देव पापी लोकांना वाचवाया आणि परतून त्यांना आपल्या संबंधात आणाया, मेसियाला लावून देणार म्हणून. येशूचा जीवना आम्हाला देवतो, तोच खरा मेसिया म्हणून. येसाया प्रवादींनी लिहिलं होतं, एक कन्या गर्भार राहणार आणि एका मुलाला जन्म देणार, आणि तसंच झालं. मरिया देवाच्या बळाने कन्या असली तरी गर्भार राहिली आणि तिने येशूला जन्म दिला. पवित्र पुस्तकात लिहिल्यासार येशू विचित्र तऱ्हेने जन्म घेयास देवाग्नी ही ओळखा त्योस मेसिया म्हणून. त्याला देव आपला लोक म्हणतो. लोकांच्या येशूला बघला तवा त्यांच्यानी त्याची देवाच बळ आणि स्वभाव बघितला. येशूनी लोकांना बरं केलं, त्यांची पाप माफ केलीत आणि त्यांना आपल्या कवाबी असणाऱ्या राज्यात जागा द्यायचं वचन दिलं. येशूने आपल्या जीवाची बली देऊन सगळ्या लोकांना मिळणारी शिक्षा स्वतः आपण सुसविली. मग येशू पुन्हा जीवन झाला आणि देवाला त्याचं बळ मरणाच्या बळापेक्षा खूप मोठा. येशू म्हणला, माझी बाबी आपलं जीवन दियाचं बी बळ हा आणि त्याला परत घ्यायचं बी बळ हा. येशूच्या जीवनाने प्रवादींच्यानी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि देवला देवाचं वचन पवित्र खरं आणि कंदीस बदलणारा नवा म्हणून. येशूस देवाचं वचन हा. देव येशूस लागून स्वतःला या जगाच्या लोकांना द्यावतो. येशू आम्हाला तसा शाश्वत जीवन द्याला कसा शाश्वत जीवन देवाने आदामाने हवाला दिलता. पण आदम आणि हवाने देवा विश्वास केला नाही आणि त्याच्या आज्ञा पाळल्या नाही. पवित्र पुस्तकात लिहिलेलं हा सर्व लोकांच्या पाप केली तर आणि पापाची शिक्षा मरा ना म्हणून. आणि पाप करणाऱ्या लोकांना कंदीस देवासंघ राया होईतच नाही. कस देवाने अब्राहमाच्या लेखाच्या जागेवर मराया योग मेंढा दिला, तसंच देवाने आदामाच्या पिळगीच्या जागेवर मराया येशूला लावून दिला. त्यांनी ह्याच्यासाठी केलं, जे कोण येशू विश्वास ठेवतो तो परतून देवाच्या सानिध्यात येऊ शकतो म्हणून. म्हणून येशू विश्वास ठेवणारे आणि त्याची मागणी येणारी नरकाच्या शिक्षेतनी पार होऊन कवाबी देवाचे संघ राहणार. येशू मेलेला ती जित्तावून आपल्या शिष्यांना सांगलं, लोक माझ्या नावाने पुरे जगात असा प्रचार करणार, पश्चाताप पडून देवाकडे आलेल्या लोकांचा पाप देव माफ करतो म्हणून. येशू असा बी म्हणला तो आपल्या शिष्यांचे संघ राहण्यासाठी, त्यांनी खरं जावायसाठी आणि त्यांना देवाच्या वाट्याने चालायचं बळ देण्यासाठी पवित्र आत्म्याला लावून देणार. एका पापी बायका माणसाने आपल्या पापाच्या पश्चाताप पडून येशूची मागणी जायला लागली तवा येशू तिला म्हणला, तुझी पाप माफी झाली तर माझी ठेवलेल्या विश्वासाने तुला राखलंय. देवाचे दयेनी येशू विश्वास करून कुणी बी वाचू शकत. येशू पाप माफ करायचा अधिकार हा. जे लोक येशूचे शिष्य असे आहेत ते हे तऱ्हेने मागणी करून येशू संघ आपलं नातं जोडू शकतात. बा देवा तू धन्य आस, मी तुला उपकार सांगतो, तू माझी खूप माया करतोस म्हणून. मना दुःख वाटत्या मी तुझ्या आज्ञा पाळल्या नाही ता आणि तुझे विरोध पाप केले म्हणून. मी तुला उपकार सांगतो, तू माझ्या जागेवर येशूला शिल्बे मराला लावून दिलास म्हणून आणि तू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातनी जित्ता झाल्या म्हणून. मी उपकार सांगतो, येशूने माझ्या पापांची शिक्षा सुसिवली म्हणून. मी येशूला माझा राखणारा आणि मेसिया म्हणून स्वीकार करतो. मी तुला उपकार सांगतो, तू माझं पाप माफ केलंस आणि माझ्यासाठी कंदी बी तुझ्या राज्यात राह्याची वाट केलीस म्हणून. मी विनंती करतो, तू मना माझे संगणी राह्यासाठी, मना तुझी वाट दवासाठी, तुला प्रेम मनाने माया करायचं बळ देण्यासाठी आणि तुला आवडल्यासारखा जीवना करायसाठी तुझा पवित्र आत्मा दे. हे दुनियात प्रत्येक जागेवर लोक तुझे आराधन करून तर आमेन. येशू आपल्या शिष्यांच्या गोष्टीत म्हणला, माझी मेंढरं माझी हळ्ळी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझी मागणी येतात. येशूचे शिष्य खाईम एकामेकाला मिळतात, ते खाईम येशूच बोलतात, ते वचनात लिहिलेले येशूचे शब्द वाचवतात,
त्याची सरवायचा यत्न करतात आणि दुसऱ्यांना भी येशूच्या बग्गे सांगतात. येशू आपल्या शिष्यांना त्यांचे संगणी राहणाऱ्या पवित्रात्मा बग्गे खरी वाट द्यावत आणि बळ देत. येशूच्या शिष्या कवा भी त्या गोष्टी याद ठेवतात जे येशू स्वर्गात जाताना सांगितल्या होत्या. त्या स्वर्गातला आणि धरतीतला सगळा अधिकार देवाने मना दिल्या आणि बघा ही दुनिया संपपर्यंत मी कवा भी तुमची संग राहीन. आमेन.